माजी आमदार शंकरराव धोंडगेंनी घेतली तरंगे पाटलांची भेट, आगामी विधानसभा निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर। अमित शहा उद्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणार, तर संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्याची शक्यता। भारत रशिया युक्रेनचं युद्ध थांबू शकतो, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलॉनी यांचं भारताबाबत मोठं आंतरराष्ट्रीय विधान। ऑलिम्पिक विजेत्यांबाबत तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय, तेलंगणा सरकार ऑलिम्पिक विजेत्यांना देणार 1 कोटींचं बक्षीस। अभिनेत्री कंगना रणौतला दिलासा, इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून काही अटींवर परवानगी। निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा देणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं आश्वासन। क्रेडिट डेबिट कार्डने पेमेंट करणं महागडं ठरण्याची शक्यता, 2000 पेमेंटवर 18% GST लावण्याचा केंद्राचा विचार। पंजाबमध्ये विजेवरील अनुदान रद्द, इंधनावर पुन्हा कर, मोफत सोयी सुविधांची घोषणा। आम आदमी पक्षाच्या अंगलट करवाडीच्या आप सरकारच्या निर्णयावर विरोधकांची जोरदार टीका। काँग्रेस नेते राहुल गांधी 3 दिवसीय अमेरिका दौऱ्यावर, विरोधी पक्षनेते झाल्यानंतर प्रथमच अमेरिका दौरा, दौऱ्यादरम्यान राहुल गांधी डलास आणि वॉशिंग्टनला देणार भेट। रणवीर दीपिकाला कन्यारत्न, दीपिका पादुकोणने दिला गोंडस मुलीला जन्म। बीडला मुसळधार पावसाने झोडपलं, माजलगावमधील 4 खेड्यांना जोडणारा पूल गेला वाहून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।